काल आपण भागाकाराचं एक उदाहरण पाहिलं होतं. ते उदाहरण पाहताना आपण काय केलं होतं की एकमेकांचा सहसंबंध कसा आहे, त्यांचं नातं कसं झालं, त्यांच्या क्रिया कशा होतात हे पाहिलं, है ना. मग ते पाहताना आपण काय केलं होतं, त्याला अनुसरूनच एक सूत्र तयार केलं होतं की मग ते सूत्र मला कोण सांगेल बरं. भाज्य गुणिले भागाकार अधिक बाकी बरोबर भाज्य. नमस्ते, मी डॉक्टर सुनीता बेडसे, जिल्हा परिषद शाळा वाघिवली, तालुका मुरबाड येथील इयत्ता 4थीच्या वर्गाला शिकवत आहे. आजच्या पाठात विद्यार्थी भाज्य, भाजक, भागाकार आणि बाकी यांचा सहसंबंध लक्षात घेऊन भागाकाराची उदाहरणं सोडवतात. ती सोडवण्यासाठी भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी बरोबर भाज्य या सूत्राचा उपयोग करतात. मग आता भाजक आणि भागाकार यांचा गुणाकार असतो, मग बाकी म्हणजे कशी काय रे. भाजक आणि भागाकार यांचा काय करतो आपण, गुणाकार. आणि भाज्याची संख्या येण्यासाठी आपण काय करत असतो, बाकी घेत असतो की किती संख्या उरलेली आहे त्याची, बरोबर. बाकी म्हणजे काय मग, शिल्लक. विद्यार्थ्यांना भाज्य, भाजक, भागाकार आणि बाकी यांची ओळख आधीच झालेली आहे. मागील पाठात त्यांचा सहसंबंध लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी एक सूत्र तयार केलं होतं. सूत्र आपल्या सगळ्यांना समजलेलं आहे. आणि सूत्र आणि भागाकार हे भाज्य येण्यासाठी आपण काय करणार आहोत, आता त्याची पडताळा करून पाहणार आहोत. ठीक आहे. एक चार चार. ठीक आहे. याच्यातला भाजक कोणता आहे, बरोबर. भागाकार 11 बरोबर आहे. बाकी बरं. मग आता बाकी आली आहे 6. ह्या उदाहरणामध्ये बाकी किती आली आहे, बाकी 0 आलेली, 0 आलेली. हां, आता मला कोण सांगेल की भाजक आणि बाकी याच्यामध्ये काय सहसंबंध असतो. भाजक हा नेहमी मोठा असतो आणि बाकी हा नेहमी लहान असतो. मग आता मला कोण सांगेल पडताळा आपण कसा करून पाहणार आहोत. 8 गुणिले 11 11 अधिक 6. ओके, आपण आता सूत्रानुसार काय केलेली आहे, त्याची मांडणी केलेली आहे. आता 8 गुणिले 11 म्हणजे 11चा पाढा आपण किती पर्यंत भरणार, 8 पर्यंत. 11 8 88 88 88 मध्ये आपण किती मिळवणार, आता 6 मिळवा. किती आले, 94. मग बघा बरं, आपला हा भाज्य आले का आपले 94. म्हणजे सूत्र आणि भागाकार यांचं जर आपल्याला सहसंबंध लक्षात आला तर उत्तर काय येणार, आपलं भाज्य. आता तुम्ही जोड्यांमध्ये असंच बसायचं आहे आणि मी जे तुम्हाला उदाहरण देते आहे ते तुम्ही चर्चा करून सोडवायचे, एकट्याने सोडवायचं नाही. या पाठात मिळालेले सूत्र, विविध भागाकाराची उदाहरणे सोडवल्यावर विद्यार्थी पडताळून पाहतात. आपण जो काही उभ्या मांडणी उभ्या पद्धतीने जे काही भागाकार करतो ते सूत्रानुसार जरी केलं तर आपलं भाज्य काय येणार, बरोबर. भाजक काय दिला, भाजक 84. भागाकार 5 गुणाकार 12 भागाकार 5 अधिक बाकी बरोबर 97 98 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
सूत्र पाहायचं आणि आडव्या मांडणीतच करायचं. 38/4. 4 9 36. आणि मग त्याच्यात काय केलं? 38 जायचं. तिने काय केलं? आधी आपल्याकडे भाजक तर होताच आहे ना, भाजक आपल्याकडे 4, तो 4 घेतलेला आहे. आणि मग 4 पाडा जोपर्यंत 38 येत नाही तोपर्यंत म्हटला, है ना. मग 4 पाडा 38 येत नाही तोपर्यंत म्हटला. मग 4 9 36, 4 10
चाळीस, मग चाळीस घेऊ का आपण इथे? नाही घेणार, चाळीस मोठा आहे ना, मग आपण काय करतो आधीची संख्या, चार नवे छत्तीस घेतला तिने हा छत्तीस, आणि मग त्याच्यानंतर आपल्याला अडोतीस पर्यंत भाज्यपर्यंत किती आहे भाज्य ते पण आपल्याला तिथपर्यंत संख्या न्यायची ना, मग मोजायची ती आपली बाकी असणार, छत्तीसच्या पुढे मोजा किती बोटं आली आपली। आता पुन्हा मी तुम्हाला एक गणित देते, ते तुम्ही काय करायचं आहे व्यवस्थित सोडून दाखवायचं आहे, चला सोडून दाखवायचं हे उदाहरण। व्हेरी गुड, नऊ लिहिले भाजकाचा आणि मग नंतर व्हेरी गुड, व्हेरी गुड म्हणजे नवाचा पाडा, नवापर्यंत नवे नवे, व्हेरी गुड छान, व्हेरी गुड, मग आपला आपल्याला भाज्य मिळाला। सूत्राच्या पडताळणीमुळे भागाकाराचा सहसंबंध गुणाकाराशी कसा जुळलेला आहे हे विद्यार्थ्यांच्या चटकन लक्षात येतं आणि भागाकाराची उदाहरणे सहज सोडवण्यास सोपी जातात।